आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपटावरून बराच मोठा वाद निर्माण होताना दिसतोय. या चित्रपटातील संवादांवर आक्षेप घेण्यात आला होता. विशेष करून हनुमान म्हणजेच चित्रपटात दाखवल्याप्रमाणे बजरंग बलीच्या तोंडी असलेल्या संवादांवर आक्षेप घेण्यात आले. त्यानंतर निर्मात्यांनी या चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र सोशल मीडियावर तोपर्यंत या चित्रपटातील संवाद मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. यामध्ये कपडा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की लंका लगा देंगे यासारखे संवाद आता या चित्रपटातून काढण्यात आले आहेत. मात्र बॉलिवूड चित्रपटातील संवादांवर आक्षेप घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या अगोदर देखील अनेक चित्रपटांमधील संवाद वादात सापडले होते. यामध्ये याच वर्षी प्रदर्शित झालेला पठाण हा चित्रपटही अनेक कारणांनी वादात सापडला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी संवादांमधील काही शब्द बदलण्यात आले होते. या सिनेमात रॉ या शब्दाऐवजी हमारे, लंगडे लुलेच्या जागी टूटे फुटे असे शब्द बदलण्यात आले होते. तर काही ठिकाणी पीएम या शब्दाच्या जागी मंत्री हा शब्द वापरण्यात आला. तर अशोक चक्र शब्दाच्या जागी वीर पुरस्कार हा शब्द वापरावा लागला होता. त्याचप्रमाणे उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाच्या ट्रेलर मधील संवादही बदलण्यात आले होते. या चित्रपटाने अभिनेता विकी कौशलला सिनेविश्वात वेगळी ओळख दिली. मात्र या चित्रपटातील ट्रेलर मध्ये विकी कौशलच्या तोंडी असलेला संवाद खटकला होता. तो संवाद नंतर काढूनही टाकण्यात आला. तर आशुतोष गोवारीकर यांच्या पानिपत या चित्रपटाच्या ट्रेलर मधील संवाद देखील बदलण्यात आले होते. या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये कृती सेनांच्या तोंडी असलेल्या संवादांवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यावेळी ते संवाद नंतर काढून टाकण्यात आले. तर कार्तिक आर्यांच्या पती पत्नी और ओ या चित्रपटाच्या ट्रेलर मधील संवादांवर देखील आक्षेप घेण्यात आला होता. नंतर त्या संवादातील आक्षेपार्ह शब्द काढण्यात आला होता. त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ठाकरे या चित्रपटातील ट्रेलर मधील संवादावरही आक्षेप घेण्यात आला होता. यामध्ये उठाव लुंगी या डायलॉग वरून वाद झाला होता. यावर दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने आक्षेप घेतला होता. तर दुसरीकडे क्या कूल है हम आणि ग्रँड मस्ती यासारख्या चित्रपटामध्ये देखील अश्लील संवादाचा वापर करण्यात आला होता. अखेर क्या कूल है हम या चित्रपटातील तो आक्षेपार्ह संवाद म्यूट करण्यात आला होता. तर ग्रँड मस्ती चित्रपटात देखील महिला विरोधी संवाद वापरण्यात आले होते. त्यामुळे आदिपुरुष प्रमाणे या आणि इतर अनेक चित्रपटांमधील संवादांवरून वाद झाले आहेत. मात्र आदिपुरुषचा वाद हटके वळण घेताना दिसला. तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वाद होत असताना आक्षेप घेतले जात असताना देखील चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.